विधान परिषदेत सभापतींच्या विरोधात राष्ट्रवादीनं मांडला अविश्वास प्रदर्शन ठराव, सभागृहात काँग्रेसचा जोरदार गदारोळ। आरे कॉलनीतल्या जागेवर राजकारण्यांचा डोळा, राज ठाकरेंचा आरोप, मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडला मनसेचा विरोध। मुंबई मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या बैठकीत तोडगा नाही, शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झाली शाब्दिक चकमक। दिल्लीत युवा काँग्रेसच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीमार, संसदेजवळ काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस भिडले। इस तरह की जासूसी करके ये हुकूमत पॉलिटिकल पार्टीज को डराना, धमकाना और दबाव डालना चाहते हैं। जासूसी के लिए जाना हो तो उनके घर जाकर उनके स्टाफ से पूछेंगे क्या ये जासूसी है क्या, वो तो स्नूपिंग होती है। राहुल गांधीवर कथित हेरगिरी प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ, काँग्रेसने केला सभात्याग, पाळत ठेवायची असती तर अधिकारी ऑफिसमध्ये जातील का, जेटलींचं उत्तर। सोमेश्वरचा प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर त्याला असा का उभा आडवा करतो की दोन पिढ्या तरी आठवल्या पाहिजे। सोमेश्वर कारखाना निवडणुकीबद्दल बोलताना अजित पवारांची पुन्हा टगेगिरी, म्हणाले शहाजीराव काकडेंना निवडणुकीत उभा आडवा पाडणार। या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाहे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच मला। कॉम्रेड पानसरेंच्या मारेकऱ्यांना पकडण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावांनी व्यक्त केली नाराजी।